आहे। कुठल्याही प्रकारचा वाद, कुठल्याही प्रकारचा निर्णयाला आव्हान न देता सर्व निर्णय त्या ठिकाणी गाडा मार्गाने स्वीकारलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं अगदी गडाळवाला असू दे किंवा निशाणेवाला असू दे यांनी चांगल्या पद्धतीने निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। याच्यामध्ये सर्व अगदी समाधानी आहेत आणि नियोजनाच्या बाबतीमध्ये सर्वच गाडा मालकांनी आणि गाडा शेवकऱ्यांनी नियोजन या ठिकाणी जे चांगलं आहे त्याचं कौतुक या ठिकाणी केलेलं आहे। कारण हे जे नियोजन आहे ते सर्व मुळशी गावच्या तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यांना पूर्णपणे मुभा सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आज देखील तीच अपेक्षा आहे। उर्वरित जे गाडे आहेत ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पळतील, चांगलं नियोजन या ठिकाणी होईल आणि बक्षिसाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेले आहे। कालचे बक्षीस कालच्या दिवसालाच या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे आणि आज देखील आजच्या दिवसाचं म्हणजे जे बक्षीस आहे ते दोन दिवस या ठिकाणी वाटून देण्यात आलेले आहे आणि आज देखील आम्हा सर्व ग्रामस्थांना अपेक्षा आहे की चांगल्या प्रकारचे गाडे लोकांना पाहायला मिळतील आणि चांगल्या प्रकारचं नियोजन देखील या ठिकाणी होईल। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्व गाडा मला जे सहभागी झालेले आहेत त्यांना मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा ग्रामस्थांच्या वतीने देतो।